नगरसेवक आम्ही चिंतामणी हे गेल्या 8 वर्षापासून नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या प्रभाग क्रमांक 13 मधील महिला भाविकांना पाथर्डे येथील मोठा देवीच्या दर्शनासाठी घेऊन जात असतात। याच अनुषंगाने सालाबाद प्रमाणे याही वर्षी देखील नगरसेवक आम्ही चिंतामणी यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिला भाविकांना मोठा देवीचे दर्शन घडविले। शारदीय नवरात्र उत्सव दरम्यान पाथर्डे येथील मोठा देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्त श्री क्षेत्र मोठा देवी गडावर लाखोंच्या संख्येने येत असतात। याच अनुषंगाने धार्मिक परंपरेचा वारसा लाभलेले भाजपचे आमदार राम शिंदे यांचे खंदे समर्थक नगरसेवक आम्ही चिंतामणी हे गेले 8 वर्षापासून महिला भाविकांना मोठा देवी दर्शन घडून आणतात। याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 13 मधील महिला भाविकांना मोठा देवी दर्शन घडून आणण्यासाठी नगरसेवक आम्ही चिंतामणी यांनी मोफत चारचाकी वाहनांची सोय केली होती। यामध्ये शेकडो महिलांनी मोठा देवीच्या दर्शनाचा लाभ घेतलाय। तसेच महिला भाविकांना 9 दिवस उपवास असल्याने दुपारी मोठा देवीच्या पायथ्याला सर्वांसाठी महाप्रसादाची देखील सोय केली होती। दर्शन घडून आणल्याने प्रभागातील महिलांनी त्यांचे आभार व्यक्त केले। मोठा देवी दर्शनासाठी निघताना मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला। यावेळी नगरसेवक आम्ही चिंतामणी उमेश काका देशमुख, संजय जाधव, दीपक महाराज गायकवाड, वायबट मामा, ऍडव्होकेट प्रवीण सानप, केदार रसाळ, भाजपा शहर उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, अभिजित लोकरे, दादा कलासागर, यश कस्तुरे, श्रवण चिंतामणी, अतुल पवार, संदीप सांगळे, सचिन मासळ, गणेश काळे, भाऊ परदेशी, ईश्वर साळुंके, निलेश भंडारी, किरण भांगे, सूर्यकांत माने यांच्यासह अनेक महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होता। शारदीय नवरात्र उत्सव 2022 प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवानिमित्त मोठा देवी दर्शनाचं आयोजन माझ्या सर्व मित्रपरिवारांनी यावर्षी केलं होतं। गेली 2 वर्ष विसावलेला कोरोनामुळे विसावलेला नवरात्र उत्सव यावेळी मोठ्या उत्साहात साजरा होत असताना चौथ्या माळेला प्रभागातील इतर काही भागातील अनेक शेकडो महिला माता भगिनी या ठिकाणी आज दर्शनाला आल्या होत्या। त्याचप्रमाणे श्री संत तारकेश्वर बाबा यांच्या देखील तारकेश्वर गडावर या निमित्ताने जाण्याचा योग आम्हा सर्वांना आला। अतिशय पवित्र ठिकाणी दोन्ही ठिकाणी या महात्म्यांचं देवीचा आशीर्वाद आम्हा सर्वांना लाभला, त्याबद्दल मी सर्व माझ्या मित्रपरिवार सहकाऱ्यांचे आभारी आहे। ज्या माता भगिनी आमच्यासोबत विश्वास ठेवून गेली 8 वर्ष आमच्यासोबत येत आहेत सातत्यानं, त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। असंच सात सहकार्य आणि आशीर्वाद त्यांचा आम्हाला लाभो अशी अपेक्षा व्यक्त करतो। यापुढे देखील सातत्याने सर्वांच्या सहकार्याने उपक्रम सांस्कृतिक असतील सामाजिक असतील ते सातत्याने राबवण्याचा प्रयत्न करू अशी या निमित्ताने मी आपणास ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो। प्रतिनिधी किरण रेडेचा कॅमेरामन अशोक वीर, विश्वदर्शन न्यूज, जामखेड।